नमस्कार मित्रांनो, न्यू जीके गुरु चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, पुन्हा एकदा आपण पशुसंवर्धन विभाग भरतीसाठी काही इम्पॉर्टंट क्वेश्चन या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याआधी मित्रांनो, खूप काही विद्यार्थ्यांनी कमेंट्स केले होते की सर, व्हिडिओमध्ये तुम्ही जे जनावराच्या रिलेटेड जे क्वेश्चन टाकतात ते परिचर या पदासाठी इम्पॉर्टंट आहेत किंवा नाही. बघा मित्रांनो, ही भरती पशुसंवर्धन विभागाची असल्यामुळे परिचर या पदासाठी सुद्धा 2 किंवा 3 क्वेश्चन जनरल नॉलेजमध्ये तुम्हाला जनावराच्या रिलेटेड विचारले जाऊ शकतात. त्यासाठी दोघी पदांसाठी जे जनावराच्या रिलेटेड जे क्वेश्चन आहेत ते इम्पॉर्टंट आहेत. फरक एवढा आहे मित्रांनो, परिचर या पदासाठी कमी विचारले जातील आणि जे पशुधन पर्यवेक्षकसाठी ज्यांनी अप्लाय केला आहे त्यांना जास्तीत जास्त जनावराच्या रिलेटेड क्वेश्चन विचारले जातील. म्हणून व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा, जेणेकरून सगळे जे क्वेश्चन आहेत ते तुमच्या माइंडमध्ये फिट होतील आणि त्याचा फायदासुद्धा परीक्षेत तुम्हाला नक्की 100% होईल. चला व्हिडिओ सुरू करूया. पहिला प्रश्न मित्रांनो, राष्ट्रीय दूध विकास संस्था टिंब टिंब येथे आहे. बँगलोर कर्नाटक, लखनौ उत्तर प्रदेश, पुसा बिहार, आनंद गुजरात. ते योग्य उत्तर आहे आनंद गुजरात. तर राष्ट्रीय दूध विकास संस्था आनंद येथे आहे, ते गुजरात राज्यात आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र पशुजन्य पदार्थ नियंत्रण प्रयोगशाळा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे. पर्याय दिले आहेत नाशिक, सांगली, मुंबई, अहमदनगर. ते योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, मुंबई. पुढचा प्रश्न पाहूया, महाराष्ट्रात दुधाकरिता प्रसिद्ध असलेली म्हशीची जात टिंब टिंब आहे. बघा मित्रांनो, हा क्वेश्चन रिपीट झालेला आहे. हा क्वेश्चन म्हणजे परीक्षेत पुन्हा पुन्हा विचारला जातो म्हणून IMP म्हणून हा लक्षात ठेवायचा आहे. इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे हा. तर पर्याय दिले आहेत जाफराबादी, मेहसाणा, नागपुरी आणि मुहा. महाराष्ट्रात दुधाकरिता प्रसिद्ध असलेली म्हशीची जात टिंब टिंब आहे. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, मुहा. पुढचा प्रश्न पाहूया, दिवसला पुढीलपैकी योग्य समानार्थी शब्द कोणता. वेळ, काळ, समय, दिन. तर योग्य उत्तर आहे दिन. दिवस या शब्दाला योग्य समानार्थी शब्द आहे दिन. पुढचा प्रश्न पाहूया, महाराष्ट्र शासनाने कंधार जातीच्या गायी संशोधनाकरिता संशोधन केंद्र खालीलपैकी कुठे सुरू केले आहे. अकलूज, जालना, नांदेड आणि कंधार. ते योग्य उत्तर आहे कंधार. बघा, कंधार जातीसाठी कंधार येथेच त्याचे संशोधन केंद्रसुद्धा सुरू केलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे, भारतातील प्रमुख सण हिंदू धर्माच्या खालीलपैकी कोणता आहे. बघा मित्रांनो, हा सुद्धा विद्यार्थी चुकत असतात. हा एकदम सोप्या क्वेश्चन आहे तरीसुद्धा यामध्ये कन्फ्यूज होतात. त्यासाठी या क्वेश्चनचे उत्तर तुम्हाला कमेंट्स करायचे, नेमकं तुमचे किती योग्य आन्सर येते ते आपण पाहूया. तर याचे आन्सर जे आहे ते तुम्हाला कमेंट्स करायचे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया, रिकाम्या जागी योग्य शब्द भरा. गड्यात टिंब टिंब आणि पोटात काळ असू नये. पर्याय दिलेत मंगळसूत्र, माळ, पोत आणि हार. तर योग्य उत्तर आहे मित्रांनो माळ. रिकाम म्हणजे बघा, गड्यात माळ आणि पोटात काळ असू नये. तर योग्य जे शब्द आहे तो आहे माळ. पुढचा प्रश्न पाहूया मित्रांनो, आई वडील हा कोणत्या प्रकारचा शब्द आहे. पर्याय दिले आहेत क्रियापद, नाम, सामासिक, तसेच उपसंघटित. तर योग्य उत्तर आहे सामासिक. आई वडील हा सामासिक शब्द आहे. पुढचा प्रश्न पाहूया, प्राणीजन्य खाद्यापैकी कशामध्ये प्रथिनाचे प्रमाण सर्वात जास्त असते. जनावराच्या चरबीमध्ये, रक्ताचे चूर्ण, तसे मासळीचे चूर्ण आणि हाडाचे चूर्ण. बघा मित्रांनो, प्राणीजन्य खाद्यांपैकी कशामध्ये प्रथिनाचे जे प्रमाण असतं ते जास्त असतं. योग्य उत्तर आहे मासळीचे चूर्ण. पुढचा प्रश्न पाहूया, वराती मागून घोडे या म्हणीचा अर्थ ओळखा. पर्याय दिलेत कार्यक्रम संपल्यावर व्यवस्था करणे, स्वप्न पाहणे, झोपल्यावर बैल बांधणे, तसेच बैलाला पडविणे. तर योग्य उत्तर आहे स्वप्न पाहणे. वराती मागून घोडे या म्हणीचे योग्य अर्थ आहे स्वप्न पाहणे. पुढचा प्रश्न आहे, भारतातील सर्वात मोठी खुदा ब्रक्ष ओरिएंटल पब्लिक लायब्ररी कुठे आहे. बघा, भारतातील सर्वात मोठी खुदा बक्ष
ओरिएंटल जी पब्लिक लायब्ररी ती कुठे आहे? मुंबई, पाटणा, मद्रास, जयपूर. तर योग्य उत्तर आहे पाटणा, सॉरी पाटणा. पर्याय क्रमांक दुसरा. पुढचा प्रश्न पाहूया. हिरव्या चारांमधून जनावरांना टिंब टिंब जीवनसत्व मिळते, के, क, ब आणि अ. तर योग्य उत्तर आहे अ. हिरव्या चारांमधून जनावरांना अ हे जीवनसत्व मिळते. प्रश्न मित्रांनो, संभाजी महाराजांची समाधी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर याचीसुद्धा आन्सर तुम्हाला कमेंट्स करायचे. अशा पद्धतीने दोन क्वेश्चनचे आन्सर तुम्हाला कमेंट्स करायचे. जास्तीत जास्त कमेंट्स करा, जेणेकरून तुमचा सराव किती झाला याच्यासुद्धा तुम्हाला अंदाज येईल. आणि तसेच मित्रांनो, जे तुम्हाला कमेंट्स करायचे असतात त्या क्वेश्चनचे आन्सर मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये देत असतो. चला पुढचे प्रश्न पाहूया. पुढचा प्रश्न आहे, सुपारी देणे या वाक्यप्रचाराच्या खालीलपैकी अर्थ कोणता आहे? सुपारी खाण्यास देणे यापैकी नाही, पानात सुपारी टाकणे आणि काम सोपविणे. ते योग्य उत्तर आहे काम सोपविणे. सुपारी देणे म्हणजेच काम सोपविणे होय. पुढचा प्रश्न पाहूया, खालीलपैकी कोणत्या पशूची भारतात सर्वात जास्त संख्या कोठे आहे? बघा मित्रांनो, इथं क्वेश्चन थोडा चुकला आहे. क्वेश्चन असा आहे की भारतात कोणत्या पशूंची संख्या सर्वात जास्त आहे? तर पर्याय दिले आहेत गाई, म्हशी, मेंढी, शेळी. ते योग्य उत्तर आहे म्हशी. तर म्हशींची भारतात सर्वात जास्त संख्या आहे. पुढचा प्रश्न आहे, अग्रज या मराठी शब्दाचा अर्थ खालीलपैकी कोणता आहे? तर इथं चार पर्याय दिले आहेत. बघा, पहिला पर्याय उदयाला येत असलेला, नंतर जन्मलेला, तसेच अल्पसंतुष्ट, आधी जन्मलेला. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चौथा. अग्रज या शब्दाचा जो योग्य अर्थ आहे तो आहे आधी जन्मलेला. पुढचा प्रश्न पाहूया, कुलाबा हे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचे पूर्वीचे नाव आहे? सिंधुदुर्ग, सातारा, रत्नागिरी आणि रायगड. ते योग्य उत्तर आहे रायगड. रायगड या जिल्ह्याचे पूर्वीचे नाव कुलाबा असे होते. पुढचा प्रश्न पाहूया, व्याख्यान ऐकणारे लोक या शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा. बघा मित्रांनो, शब्दसमूहाबद्दल परिचर या पदासाठी शब्दसमूहाचा जे क्वेश्चन आहे त्याचा अभ्यास जास्तीत जास्त करा. कारण की मित्रांनो, परिचर या पदासाठी शब्दसमूहाबद्दलचे प्रश्न विचारले गेले मागच्या एग्जाममध्ये. म्हणून शब्दसमूहाचे जे क्वेश्चन आहे ते तुम्ही वाचून घ्या एकदा मराठी व्याकरणाच्या पुस्तकात. तर प्रश्न आहे, व्याख्यान ऐकणारे लोक या शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा. बघे, प्रेक्षक, निवेदक आणि श्रोते. तर योग्य उत्तर आहे श्रोते. व्याख्यान ऐकणारे जे लोक असतात त्यांना श्रोते असे योग्य शब्द आहे. पुढचा प्रश्न पाहूया, सर्वोच्च न्यायालयाची निर्मिती टिंबटिंबने झाली. पर्याय दिले राज्यघटनेतील तरतुदी 1950, संसदेच्या कायदा 1957, घटना समितीतील तरतुदी 1947, भारतीय स्वातंत्र्याच्या कायद्याने 1947. तर योग्य उत्तर आहे पहिलं, राज्यघटनेतील तरतुदी 1950 नुसार सर्वोच्च न्यायालयाची निर्मिती ही झाली. पुढचा प्रश्न आहे, घारापुरी लेणी म्हणजे जी एलिफंटा, मुंबई जी एलिफंटा आहे ती कोणत्या जिल्ह्यात आहे? सिंधुदुर्ग, सातारा, रायगड, रत्नागिरी. तर याचं अगदी सोपं उत्तर आहे रायगड. मुंबईत गेले असतील तर तुम्हाला माहिती असेल तिथे एलिफंटा नावाने जी लेणी आहे ती रायगड या जिल्ह्यात येते. पुढचा प्रश्न आहे, भारतातील गुरे टिंबटिंब गटात मोडणारी आहेत. इंडियन टॉरस, बॉस इंडियन, बॉस टॉरस, युरोपियन टॉरस. तर योग्य उत्तर आहे दुसरं, बॉस इंडियन. भारतातील गुरे जे आहेत ते बॉस इंडियन या गटात मोडणारी आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, भारतात टिंबटिंबकरिता शेळीपालन व्यवसाय चालतो. चामडी उत्पादन, लोकर उत्पादन, मांस उत्पादन आणि दुग्ध उत्पादन. बघा मित्रांनो, इथं असं क्वेश्चन विचारलं गेलं की भारतात टिंबटिंबकरिता शेळीपालन व्यवसाय जास्त चालतो. तर योग्य उत्तर आहे मांस उत्पादनासाठी भारतात शेळीपालन हा व्यवसाय जास्त चालतो. पुढचा प्रश्न पाहूया, दुधामधील कोणत्या घटकामुळे दुधापासून बनलेल्या पदार्थाला चव प्राप्त होते? लेसिथिन, फॉस्फरस, केसिन,
कॅरोटीन, तर योग्य उत्तर आहे लेसिथिन. यामुळे दुधापासून बनलेल्या पदार्थांना चव ही प्राप्त होते. पुढचा प्रश्न आहे, अखिल भारतीय शेळी संशोधन प्रकल्प कोठे आहे? डेहराडून, उत्तरांचल, कर्नाल हरियाणा, अविकानगर राजस्थान, फरीदाबाद पंजाब. तर योग्य उत्तर आहे कर्नाल हरियाणा. अखिल भारतीय शेळी संशोधन प्रकल्प कर्नाल हरियाणा येथे आहे. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा. आशीर्वाद, नमुना, भक्ती आणि रविकिरण. ते योग्य पर्याय आहे रविकिरण, पर्याय क्रमांक 14. पुढचा प्रश्न आहे, जनावरांच्या कोणत्या भागास अंबवन पिंप असे म्हणतात? जठरिका, होमेजम, रोमंतिका, जालिका. तर योग्य उत्तर आहे रोमंतिका. पुढचा प्रश्न पाहूया, आपल्या स्वाभाविक बोलण्याला काय म्हणतात? बघा इथं थोडं चुकलं आहे, तर आपल्या स्वाभाविक बोलण्याला काय म्हणतात? पद्य, गद्य, नाट्य, काव्य. आपण जे स्वाभाविक बोलत असतो त्याला काय म्हणतात? तर योग्य उत्तर आहे गद्य. पुढचा प्रश्न पाहूया, लोणी व चीज अशा दुग्ध उत्पादनाच्या निर्यातीत टिंबटिंब ॲग्रेसर आहे? तर न्यूझीलंड, चीन, ब्राझील, फ्रान्स. तर योग्य उत्तर आहे न्यूझीलंड. शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो, पुढीलपैकी अनेक वचनी शब्द कोणता? मडकी, मिरी, पान, मोती. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक पहिला, मडकी. मडकी हा अनेकवचनी शब्द आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण 30 क्वेश्चन आजच्या व्हिडिओमध्ये पाहिले. नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि काही शंका असल्या त्या कमेंट्स करा. तसेच मित्रांनो, लवकरच मी तुमच्यासाठी 100 मार्काची सुद्धा प्रश्नपत्रिका व्हिडिओमार्फत अपलोड करणार आहे. त्यामध्ये तुम्हाला मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर, बुद्धिमत्ता चाचणी आणि जनरल नॉलेज असे चारही विषयांचे क्वेश्चन तुम्हाला एकत्रित करून मी तुम्हाला 100 मार्काची एक व्हिडिओ अपलोड करणार आहे लवकरच. त्यासाठी मित्रांनो, जे नवीन असतील त्यांनी लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून त्यांना लवकरात लवकर व्हिडिओ प्राप्त होतील. धन्यवाद मित्रांनो, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. बाय.